नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं एस टी आय आर सी पी या ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आपण या ठिकाणी एम पी एस सी राज्यसेवा स्पेशल कोर्स बघतो आहोत पूर्व मुख्य याची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेतो आहे त्यामध्ये जे विद्यार्थी कोर्सला आहेत त्यांना आपण ई बुक्स आणि जे आपल्या नोट्स आहेत ते पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपला टेलिग्रामला पुरवतो आहोत या कोर्सचा कालावधी दोन वर्षाचा आहे मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक असणार आहे आपण राज्यसेवा मुख्य दोन हजार एकोणवीस यावर्षी जो जी एस वनचा पेपर झाला होता त्या ठिकाणी कृषी घटकाला जे प्रश्न विचारले गेले होते ते बघणार आहोत आणि इथे मी आवर्जून सांगेल की जे राज्यसेवा मुख्यचे कृषीला आलेले प्रश्न आहेत हे आणखी ग्रामसेवक असेल कृषीसेवक असेल पशुसंवर्धन वगैरे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कृषी हा घटक आहे बरोबर सिलेबसमध्ये त्या सगळ्या विद्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी मला वाटतं या व्हिडिओचं खूप महत्त्व आहे म्हणून आपले ग्रामसेवकचे विद्यार्थी त्यांनासुद्धा त्यांच्या कोर्समध्ये हा व्हिडिओ असेल कृषीसेवकच्या विद्यार्थ्यांच्या कोर्समध्ये सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे तर चला आपण सुरुवात करूया महत्त्वाचे चाळीस प्रश्न आपल्याला इथे बघायचे आहेत बघा भूगोल आणि कृषी थोडंसं कृषी भूगोल अशा पद्धतीने सुद्धा यातील काही प्रश्न तुम्हाला दिसतील एकशे अकरा नंबरचा प्रश्न यापूर्वीचे आपण इतिहास भूगोलाचे प्रश्न ऑलरेडी बघितलेले आहेत इथे पहिला प्रश्न आहे की वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता ऑप्शन होते तपांबर तपस्तब्धी दलांबर आणि स्थितांबर मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही इंग्रजीमधले शब्दही महत्वाचे आहे ट्रोपोस्पियर ट्रोपोपॉज ॲनोस्पियर आणि स्ट्रॅटोस्पियर सगळ्यात खालच्या भागाला काय म्हणतोय आपण वातावरणात जो सगळ्यात खालचा भाग आहे त्याला तपांबर असं म्हटलं जातं एकशे अकराचं उत्तर एक आहे पुढे एकशे बारा नंबरचा प्रश्न जोड्या लावा चळवळ आणि कोणाशी संबंधित आहे म्हणजे पाणी वाचवा जीवन वाचवा डून खाणकाम कैगा मोहीम थळवायशेत मोहीम त्यांचा संबंध नेमका कोणाशी आहे एकशे बारा नंबरचा प्रश्न बघा पाणी वाचवा जीवन वाचवा ही कोळी यांच्याशी संबंधित ही चळवळ आहे दुसरं डून खाणकाम जे आहे ते जर बघितलं आपण तर जंगला संदर्भातली ही चळवळ आहे कायगा मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे ही कायगा मोहीम जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की अणुशक्ती केंद्राशी संबंधित ही चळवळ आहे आणि थळ वायशेत मोहीम ही युरिया प्रकल्पाशी संबंधित आहे ओके महत्त्वाचे चारही प्र जे मुद्दे आहेत महत्त्वाचे आहे नोट डाऊन करणं करणे गरजेचं आहे एकशे बाराचं उत्तर दोन पुढे जातो आहे आपण एकशे तेरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे म्हणजे कोणता पर्जन्य प्रदेश आहे की जिथे जलसिंचनाशिवाय चांगलं पीक येणार नाही आहे बघा पंच्याहत्तर सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस शंभर ते दोनशे से सेमीपेक्षा से कमी पाऊस त्यानंतर पुढे आहे शंभर ते दोनशे से सेमीच्या दरम्यान पाऊस म्हटलं गेलं दोनशे से सेमीपेक्षा से जास्त आणि वरीलपैकी कोणतेही नाही लॉजिकल आहे म्हणजे फक्त लॉजिक आणि लॉजिकच जिथे सगळ्यात कमी पाऊस आहे तिथेच तुम्हाला जलसिंचन लागणार आहे ना उत्तर काय येणार एक नंबरचं उत्तर या ठिकाणी येणार आहे पुढे एकशे चौदा नंबरचा प्रश्न विषुवृत्तीय शांतदाबाच्या पट्ट्याविषयी खालीलपैकी कोणती किंवा कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत असं म्हटलेलं आहे वृत्तीय शांत पट्ट्याविषयी पहिलं हा शक्तिशाली शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा आहे दुसरं तो विषुवृत्तांच्या पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान आढळतो तिसरं तेथे हवेच्या दाबाचा असमान उतार असतो विषुवृत्तीय शांत दाबाचा पट्टा ज्याला डोलड्रम असं आपण म्हणतो आहे काय डोलड्रम फक्त सी बरोबर फक्त बी आणि सी बरोबर फक्त ए आणि बी बरोबर वरील सर्व बरोबर विषवृत्तीय शांत दाबाचा पट्टा याविषयी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत इंटरेस्टिंग प्रश्न आहे एकशे चौदा नंबरचा बघा हा शक्तिशाली कमी दाबाचा पट्टा आहे बरोबर दुसरा तो विषुवृत्ताचे पाच अंश उत्तर ते पाच अंश दक्षिण याच्या दरम्यान आढळतो बरोबर एक, एक आणि दोन बरोबर आहे मात्र तिसरं जे आहे हवेच्या दाबाचा असमान उतार त्या ठिकाणी आहे हे चुकीचं आहे म्हणून या ठिकाणी एकशे चौदाचं चा उत्तर तीन हे येतं पुढे जातो आहे आपण एकशे पंधरा नंबरचा प्रश्न सुधारित देशात डी टी या कीटकनाशकावर बंदी का घातली पहिलं जमिनीची पोत खराब होत होती दुसरं जमिनीची धूप वाढत होती तिसरं अन्न साखळीवर परिणाम होत होता आणि चौथं शेतजमिनीत क्षारता वाढत होती टी वर का बंदी घातलेली आहे सुधारित देशामध्ये असा प्रश्न उत्तर काय अन्न साखळीवर याचा परिणाम होत होता पुढे एकशे सोळा नंबरचा प्रश्न नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे टिंबटिंब धूप होते ज्याच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यामध्ये बदल घडून येतो बघा नैसर्गिक आणि मानव यांच्या कार्यामुळे कशाची धूप होती आहे भूगर्भाची वेगवान वारा की कि सालकाडी किंवा चादर धूप एकशे सोळा नंबरचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही निसर्ग आणि मानव यांच्या कार्यामुळे जी धूप घडून येते ज्याच्यामुळे नैसर्गिक पृष्ठभाग आणि मृदा अवस्था यामध्ये बदल घडून येतोय त्या धुपेला तुम्ही काय म्हणणार तिला म्हणायचं आहे वेगवान किंवा ॲक्सिलेरेटेड धूप काय हिरो असं त्याला शब्द आहे पुढे खालीलपैकी बरोबर वाक्य निवडा काही रासायनिक क्रियेद्वारे वातावरणात तयार झालेला ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो ओझोन हा कशाच्या निर्मितीसाठी तर प्रदूषकांच्या निर्मितीसाठी ओझोन हा मानवी आरोग्य आणि पिकांच्या वाढीसाठी हानिकारक असतो बरोबर वाक्य काय ए बरोबर ब चूक बीबरोबर ए चूक दोन्ही बरोबर दोन्ही चूक एकशे सतरा नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे तीन दोन्हीबरोबर आहे एकतर रासायनिक क्रियांमुळे वातावरणात हा तयार होतोय प्रदूषण निर्मिती होते दुसरं मानवी आरोग्य आणि पिकांच्या वाढीसाठी हानिकारक आहे पुढे एकशे अठरा नंबरचा प्रश्न जमीन कार्यक्षमता वर्गीकरणामध्ये वर्ग आठ हा टिंबकटिंबकरिता योग्य आहे जमीन कार्यक्षमता वर्गीकरण क्लासिफिकेशन या ठिकाणी आहे इन लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन पिकांची लागवड कुरण व चरण्यासाठी वन्यजीवन पाणलोट व्यवस्थापन वर्ग आठ एकशे अठरा नंबरचा प्रश्न उत्तर काय वन्यजीव आणि पाणलोट व्यवस्थापनासाठी आता या ठिकाणी तुम्हाला जमीन कार्यक्षमता वर्गीकरण हा पॉईंट व्यवस्थित वाचावा लागेल पुढे जातोय मी जोड्या लावा माध्यम आणि जमा होणारी पदार्थ किंवा सामग्रीचे उगमस्थान जल वारा गुरुत्वाकर्षण आणि बर्फ बघा माध्यमं काय आहेत आणि त्याची उगमस्थानं काय आहेत एकशे एकोणवीस नंबरचा प्रश्न जल किंवा पाणी याच्यात काय गोळा होता आहे किंवा याच्यामुळे काय गोळा होता आहे तर गाळ पुढे जर बघितलं तुम्ही तर वारा वाऱ्यामुळे वाळूची टिकडी बनते बरोबर पुढे गुरुत्वाकर्षणामुळे मिश्र डबरी आणि बर्फामुळे हिमोड आता हिमोडचं बर्फाशी तुम्ही लगेच जोडी जुळवणार आहात वारा म्हणजे वाळूची टिकडी तुम्हाला लगेच आठवणार आहे एकशे एकोणीसचं उत्तर एक आहे पुढे एकशे वीस जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणाऱ्या पाणी प्रवाहाला टिंबटिंब असे म्हणतात गळणे झिरपणे जिरणे किंवा मुरणे यापैकी एकही नाही एकशे वीस नंबरचा प्रश्न जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणारा पाणी प्रवाह काय म्हणतात याला याला जिरणे किंवा मुरणे असं म्हटलं जातं पुढे ज्या वनस्पतींना किंवा पिकांना त्यांच्या योग्य वाढीसाठी दिवस बारा तासापेक्षा कमी असावा लागतो किंवा सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असावा लागतो त्या दिवसामध्ये त्यांची चांगली वाढ होते त्यांना कोणते वनस्पती म्हणतात लांब दिनमानाच्या तटस्थ दिनमानाच्या आखुड दिनमानाच्या यापैकी नाही काय सरळ आहे नावातच आहे आखूड दिनमानाच्या वनस्पती यांना आपण म्हणत असतो पुढे जातोय मी एकशे बावीस नंबरच्या प्रश्नाकडे सामान्य पाण्याचे समायोजित सोडियम शोषणाचे प्रमाण टिंबटिंब असते दहा ते वीस तीस ते चाळीस दहापेक्षा कमी दहापेक्षा जास्त एकशे बावीस नंबरचा प्रश्न सामान्य पाण्याचे समायोजित सोडियमचे प्रमाण जर बघितले तर ते दहापेक्षा जास्त इतके असते पुढे प्रकाशाची तीव्रता किंवा प्रखरपणा टिंबटिंब उपकरणाने मोजता येतो बघा बघा मीटर सनशाईन रेकॉर्डर बल्ब थर्मोमीटर वेट बल्ब थर्मोमीटर एकशे तेवीस नंबरचा प्रश्न उत्तर काय उत्तर आहे लक्स मीटर प्रकाशाची तीव्रता मोजणारं उपकरण त्यानंतर खालील विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत पहिलं मॅसनरी चेक डॅमचा वापर घडी नियंत्रण आणि पाणी अडविणे व साठविण्यासाठी करतात पुढे ढेकाळयुक्त जमीन पृष्ठभागी खरबडीतपणा जमिनीचे कवच आणि जमिनीतील ओलावा हे पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप प्रभावित करणारे मुख्य घटक आहेत त्यानंतर कृषी विद्याविषयक उपायांमध्ये योग्य पिके आणि पीक पद्धतींचा अवलंब करून पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबविली जाते पुढे वाऱ्यापासून होणारी जमिनीची धूप कमी करण्यासाठी चवथ्यांचे आच्छादन आणि कमीत कमी मशागतीचा अवलंब करावा खाली विधान होते ए सी डी फक्त बरोबर विधान बी सी डी फक्त एबीडी फक्त आणि वरील सर्व एकशे चोवीस नंबरचा प्रश्न काय आहे पहिलं मॅसनरी चेक डॅमचा वापर घडी नियंत्रण आणि पाणी वाढवणे यस बरोबर आहे मात्र हे जर ढेकळयुक्त जमीन पृष्ठभागी खरबडीतपणा जमिनीचे कवच जमिनीतील ओळावा हे पाण्यामुळे होणारी जमिनीची भूक धूप प्रभावित करणारे मुख्य घटक आहेत हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे याच्यामुळे जमिनीची धूप होणार नाही आहे उलट हे लक्षात घ्या ओके पुढे तिसरं जर बघितलं तुम्ही कृषी विद्याविषयक उपायामध्ये योग्य पिके आणि पीक पद्धतीचा अवलंब त्यामुळे धूप थांबवली जाते बरोबर आहे वाऱ्यापासून होणारी जमिनीची धूप कमी करण्यासाठी स्वतःच्या आच्छादन असेल कमीत कमी मशाव अवलंब हेही बरोबर आहे इथे फक्त बी चुकीचं होतं ए सी डी बरोबर आहे एकशे चोवीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे एक पुढे जातोय मी एकशे पंचवीस नंबरच्या प्रश्नाकडे टिंबटिंब हा मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील घटक आहे मृदेचा मूळ घटक जमिनीचा उंच संकल्पना हवामान वेळ मृदा तयार होण्याच्या प्रक्रियेतील अतिशय क्रियाशील घटक एकशे पंचवीस नंबरचा प्रश्न काय हवामान हा आहे पुढे खालीलपैकी कोणता प्रदूषक शिगारेटच्या धुरामध्ये असतो बघा शिगारेटच्या धुरामध्ये कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड वरील सर्व एकशे सव्वीस नंबरचा प्रश्न शिगारेटच्या धुरामध्ये काय आहे कार्बन मोनॉक्साईड डोक्यामध्ये फिक्स असू द्या पुढे एकशे सत्तावीस नंबरचा प्रश्न डिसेंबर एकोणीसशे बहात्तरमध्ये वृक्षांच्या संरक्षणासाठी चिपको आंदोलन जे होतं किंवा चप चिपको चळवळ कोणी सुरू केली बिस्नोई महिला सुंदरलाल बहुगुणा पांडुरंग हेगडे शरद जोशी खाली होतं फक्त ए बी आणि सी डी फक्त वरीलपैकी काही नाही मला वाटतं सगळ्यात सोपा प्रश्न म्हणणार तुम्ही या प्रश्नामध्ये घेतील कारण की यावर सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहेत मात्र हेच फसविणारं होतं इथे तुम्हाला जर बघितलं आपण सुंदरलाल बहुगुणाही म्हणू शकतो काही वेळेस बिस्नोई समाज त्याच्या महिला दोघांचाही उल्लेख आहे त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला होता एकशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये पाण्याचा वापर जास्त क्षमतेने केला जातो बाजरी ओट वाटाणा ज्वारी पर्याय उत्तर होते ए आणि डी बी आणि सी ए आणि बी सी आणि डी एकशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न उत्तर काय आहे पाण्याचा वापर जास्त क्षमतेने या ठिकाणी बाजरी आणि ज्वारीमध्ये तो जास्त क्षमतेने होत असतो उत्तर आहे ए आणि डी एक नंबरचं पुढे एकशे एकोणतीस नंबरचा प्रश्न सहा पॉईंट पाचपेक्षा कमी सामू असलेल्या मृदेला काय म्हणतात आम्लधर्मी अल्कधर्मी धर्मी उदासीन वरील सर्व एकशे एकोणतीस नंबरचा प्रश्न साडेसहापेक्षा कमी सामू त्याला आपण आम्लधर्मी असं म्हणतोय सिंचनाच्या पाण्यातील टिंबटिंब हा घटक पिकासाठी अतिशय घातक आहे कॅल्शियम सस्पे सल्पेट मॅग्नेशियम सल्फेट कॅल्शियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट पिकांसाठी घातक घटक हा सिंचनाच्या पाण्यातील एकशे तीस नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट पुढे टिंबटिंब हे चार पी पी एम पर्यंत सिंचन पाण्यातील बोरॉनला सहनशील आहे संत्री कोबी द्राक्ष गहू एकशे एकतीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे कोबी पुढे आय सी ए आर भारतीय मृदा विज्ञान संस्था ज्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल सायन्स असं म्हणतो आहे आय सी ए आर ही कुठे स्थित आहे बघा आय सी ए आर कानपूर लखनऊ जयपूर की भोपाळ एकशे बत्तीस नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे भोपाळ या ठिकाणी स्थित आहे पुढे जातोय मी खालील की कोणत्या रासायनिक खतात नत्राचे प्रमाण जास्त आहे बघा अमोनियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट पोटॅशियम नायट्रेट सोडियम नायट्रेट एकशे तेहतीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर आहे अमोनियम नायट्रेट पुढे जमिनीमध्ये वाळू गाळ आणि चिकनमातीची तुलनात्मक दृष्ट्या असलेल्या प्रमाणाला काय म्हटलं जातं जमिनीची कण रचना जमिनीचा पोत जमिनीचे वर्गीकरण जमिनीचे कण एकशे चौतीस नंबरचा प्रश्न मित्रांनो वाळू किती आहे गाळ किती आहे चिकन माती किती आहे यांचं जे प्रमाण आहे याला जमिनीचा पोत असं म्हटलं जातो सॉईल टेक्चर असा त्याचा शब्द आहे इंग्रजीमध्ये अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता ही फक्त टिंबटिंबद्वारे शक्य आहे योग्य प्रमाणात ओलावा प्रमाणशीर पीक ताटींची संख्या प्रमाणशीर खताचा वापर वरील सर्व एकशे पस्तीस काय अधिकतम उत्पादन घ्यायचं आहे है, तुम्हाला हायेस्ट एल्ड आणि वॉटर यूज इफिशियन्सी काय लागणार योग्य ओलावा या असला पाहिजे प्रमाणशीर पीक ताटी असली पाहिजे प्रमाणशीर खतही असली पाहिजे वरील सर्व पुढे जातोय मी एकशे छत्तीस नंबरचा प्रश्न कोणत्या कृषी वाणिकी पद्धतीमध्ये पिके फळझाडे आणि बहुउद्देशीय झाडे एकत्रितरित्या घेतली जातात बघा कोणत्या कृषी वाणिकी पद्धतीमध्ये ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम क्रॉप्स असं म्हणतो आपण कृषी उद्यान वनरोपण ज्याला ॲग्री हॉर्टी सिल्वी कल्चर असं म्हणतो आपण कृषी उद्यान कुरण ज्याला आपण ॲग्री हॉर्टी पाच्छर म्हणतोय कृषी वनरोपण ज्याला आपण ॲग्री सिल्व्ही कल्चर म्हणतोय आणि कृषी वनीय कुरण ज्याला आपण ॲग्री सिल्वी पाच्छर म्हणतो आहे कुठे आहे की बौद्देशिक झाडे वगैरे सगळे एकत्रितपणे घेतली जात आहेत एकशे छत्तीस नंबरचा प्रश्न आणि हे कृषी उद्यान वनरोपणामध्ये घडतं आहे ओके मल्टीपर्पज ट्री स्पेसिज असं म्हटलं त्याला एमटीज एमपीटीज पुढे पुढील विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत पहिलं मॉन्ट मोर्नोलाईट वर्चस्वयुक्त जमिनीत चांगला निचरा होणाऱ्या असतात दुसरं उच्च केशियन ज्याला कटायन म्हणतो आपण विनिमय क्षमता असलेली जमीन अधिक प्रमाणात केशियन अन्नद्रव्य साठवते तिसरं केओलियान केओलिनाईट वर्चस्वयुक्त जमिनीत चांगला निचरा होणारे असतात आणि चौथं उच्च केशन ज्याला कटायन म्हणतो आपण विनिमय क्षमता असलेल्या जमिनी अधिक प्रमाणात आयनिक अनायनिक सॉरी अनायनिक अन्नद्रव्य साठवतात एकशे अडोतीस नंबरचा प्रश्न सॉरी एकशे चौदतीस याचं उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर ते आहे बी आणि सी बी आणि सी या ठिकाणी योग्य आहे ओके अधिक प्रमाणात केशन या ठिकाणी म्हटलं आहे आणि ह्या केओलिनाईट वर्चस्वयुक्त जमिनी ज्या आहेत त्या चांगल्या निचरा होणारे असतात हा मुद्दा इथे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे हे हे चुकीचं आहे इथे या चांगल्या निचरा होणाऱ्या नाही आहे कोणत्या मॉन्ट मोर्नो मोर्लो वरचे सुयुक्त जमिनी जे आहेत ते विधान चुकीचं होतं पुढे एकशे अडुतीस जास्त पाणी कमी पाणी आणि पीक पद्धती यानुसार भारत देश हा टिंबटिंब कृषी हवामान विभागामध्ये विभागला आहे बघा मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा पाठच ठेवावा असा हा प्रश्न किती कृषी हवामान विभाग अकरा चौदा पंधरा दहा एकशे अडुतीस उत्तर आहे पंधरा कृषी हवामान विभाग पुढे पुढील विधानांपैकी कोणती विधानं बरोबर आहेत लो हेड बबलर ही तुषार सिंचनाची सुधारित आवृत्ती आहे सूक्ष्म तुषार सिंचन ही तुषार सिंचनाची सुधारित आवृत्ती आहे पुढे वालुकामय जमिनीपेक्षा चिकनयुक्त मातीयुक्त जमिनीची पाणी अनुप्रयोग कार्यक्षमता जास्त असते आणि पुढे पाणी जमिनीवर साचण्यापासून व वाहून जाण्यापासून रोखण्याकरता तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीची पाणी जिरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने पाणी दिले जाते एकशे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न काय आहे बरोबर काय आहे पहिलं विधान जर बघितलं तुम्ही लो हेड बबलर ही सुधारित आवृत्ती चुकीची सुष्म तुषार सिंचन ही सुधारित आवृत्ती चुकीची एकशे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न मग बरोबर काय आहे वालुकामाई जमिनीपेक्षा चिकन मातीयुक्त जमिनीची पाणी अनुप्रयोग कार्यक्षमता जास्त असते वालुकामाईपेक्षा चिकन मातीयुक्तची पुढचं पाणी जमिनीवर साचवण्यापासून व वाहून जाण्यापासून प्रयत्न तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीची पाणी जिरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने पाणी दिले जातं हळूहळू हळूहळू पाणी दिले जाते तुषार सिंचन पद्धतीमध्ये यस सी आणि डी बरोबर आहे पुढे एकशे चाळीस नंबरच्या प्रश्नाकडे जातो आपण हवा प्रदूषक आणि मानवी आरोग्यावरील परिणाम कार्बन मोनॉक्साइड अॅल्डेहाड्स हायड्रोजन सल्फाईड सल्फर डायऑक्साईड कशाचा काय परिणाम होतो आहे चाळीस नंबरचा प्रश्न एकशे चाळीस नंबरचा बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर कार्बन मोनोऑक्साईड रक्ताची हो प्राणवायू वाहून येण्याची क्षमताच कमी करते कार्बन मोनॉक्साईड तुम्ही जे वाहनं वगैरे आपण चालवतो त्याच्यामधून हा प्रकार तुम्हाला दिसतो अॅल्डेहाड्स काय आहे नाक आणि शोषण मार्गाचा त्रस्तपणा त्याच्यातून दिसतोय हायड्रोजन सल्फाईड काय करता आहे मळमळ डोळ्याची जळजळ घशेची खवखव आणि सल्पर डायऑक्साईड छातीत जळजळ डोकेदुखी उलटे आणि मृत्यू एकशे चाळीसचं उत्तर तीन या ठिकाणी आहे सल्पर डायऑक्साईड मृत्यू सुद्धा होऊ शकतो पुढे एकशे एक्केचाळीस टिंबडिंब आणि टिंबडिंब हे अनुक्रमे सी फोर आणि सी थ्री वनस्पतीची उदाहरणं आहेत ऊस आणि मका शुगरबीट आणि ऊस मका आणि ऊस शुगर ऊस आणि शुगरबीट एकशे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे एकशे एक्केचाळीसचं ऊस आणि शुगरबीट ऊस हे सी फोर आणि शुगरबीट हे सी थ्री वनस्पतींची उदाहरणे आहेत पुढे स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाला आपण ओळखतो आहे काय म्हणतो मी शुगर कमतरता निर्देशक सॉरी स्पुरद कमतरता निर्देशक बटाटा मोहरी फुलकोबी सूर्यफूल उत्तर आहे मोहरी स्पुरद कमतरता निर्देशक पुढे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये प्राणवायू कशापासून तयार होतो सूर्यप्रकाश पाणी आणि पाणी आणि कार्बन डायऑक्साईड पाणी कार्बन डायऑक्साइड वायू एकशे त्रेचाळीसचं चा उत्तर काय आहे सूर्यप्रकाश कशापासून त्या ठिकाणी प्राणवायू कशापासून तयार होतो आहे प्रकाश संश्लेषणामध्ये तर सरळ आहे पाण्यापासून तयार होतो आहे ओके पुढे जातो आहे मी सिंचन आणि कोरडवाहू क्षेत्राकरिता टिंबटिंब पृष्ठभाग निचरा प्रणाली अत्यंत योग्य आहे सहज गला पद्धत रँडम सिस्टीम म्हणतो आपण त्याला समांतर निचरा पद्धत पॅरल ड्रेन सिस्टीम बिल्डिंग पद्धत आणि शेत पद्धत सिंचन आणि कोरडवाहू क्षेत्राकरिता एकशे चौवेचाळीस नंबरचा प्रश्न उत्तर आहे समांतर निचरा पद्धत पुढे शुष्क प्रदेशाचे भूजल सामान्यत टिंबटिंब स्वरूपात असते विमलयुक्त आम्लयुक्त उदासीन आणि खारी एकशे पंचेचाळीस नंबरचा प्रश्न उत्तर काय उत्तर आहे खारी खाऱ्या स्वरूपात आहे त्यानंतर डब्ल्यू जी एस चौऱ्याऐंशी डेटम आधारे पृथ्वीवर एखादी अचूक जागा निर्धारित करण्यासाठी किमान टिंबटिंब उपग्रह आवश्यक आहेत किती दोन तीन चार दहा एखादी जागा निर्धारित करायची आहे डब्ल्यू जी एस चौऱ्याऐंशी डेटम याच्या आधारे उत्तर आहे चार उपग्रह किमान पुढे जातोय मी एकशे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न लीस फोर कॅमेरा आजूबाजूच्या मुख्य ट्रॅक दिशेने मायनस प्लस सव्वीस अंशापर्यंत झुकला जाऊ शकतो ज्या योग्य हो त्या ठिकाणी टिंबटिंबचा पुनर्भेटीचा कालावधी मिळतो किती शंभर दिवस पन्नास दिवस वीस दिवस की पाच दिवस उत्तर आहे पाच दिवस पुढे ट्राय मेट्रोगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीमध्ये तीन पैकी दोन कॅमेरा ही टिंबटिंब तिरयक अंशामध्ये बसवले असतात ट्राय मेट्रोगॉन सिस्टीम ऑफ फोटोग्राफीवर प्रश्न आहे वीस अंश पंचेचाळीस अंश साठ की नव्वद अंश अठ्ठेचाळीसचं उत्तर आहे तीन साठ अंशामध्ये बसवलेले असतात ते दोन कॅमेरे पुढे सामान्य रंग छायाचित्रणात रुंद आणि निरोगी पाणी हिरवी दिसतात तर ती आय आर अवरक्त वर्णपटलातील छायाचित्रामध्ये टिंबटिंब रंगाची दिसतात बघा सामान्य रंग आणि इकडे अवरक्त वर्णपटन खाली होतं तपकिरी ते जांभळा हिरवा ते लाल निळाती पि पिवळा लाल, एक लाल। ती किरमिजी लाल एकशे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न उत्तर आहे लाल ते किरमिजी लाल पुढे खालीलपैकी कुठली तरंग लांबी असलेल्या ऊर्जेचा भाग दूरसंवेदनासाठी विशेषतः हवाई छायाचित्रणासाठी उपयुक्त मानला जातो कोणती तरंग लांबी आहे की जी दूरसंवेदनासाठी किंवा हवाई छायाचित्रणासाठी उपयुक्त आहे एकशे पन्नास एक दोन तीन चार तुमच्यासमोर ऑप्शन आहेत आणि याचं उत्तर आहे झिरो चा पॉईंट चार मायक्रोमीटर ते झिरो पॉईंट सात मायक्रोमीटर मित्रांनो ॲग्री अर्थात वरील कृषी भूगोलावरील या ठिकाणचे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत निश्चित तुम्हाला याचा आगामी परीक्षांसाठी फायदा होईल हा हेतू आहे आणि तो होईलच चला या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे आपण थांबूया धन्य